तर बघा, फॉर्मुले सर्वांनी लिहायचे, पाठ असले पाहिजे सर्व फॉर्मुले, असं काही नाही की तुम्ही वाट बघायला पाहिजे माझी, ठीक आहे. तर पहिला फॉर्मुला आहे बघा, पहिला फॉर्मुला आहे स्पीडचा, असं स्मॉल स्पीड लिहू तुम्ही. स्पीड म्हणजे डिस्टन्स अपॉन टाइम, तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहा, काही अडचण नाही. व्हेलॉसिटी म्हणजे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, त्याच्यानंतर म्हणजे ऍव्हरेज व्हेलॉसिटी इज इक्वल टू टोटल डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. नेक्स्ट आहे थ्री ऍक्सेलरेशन, ऍक्सेलरेशन इज व्ही मायनस यू अपॉन टाइम. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की डिस्प्लेसमेंट, त्याच्यावरून व्हेलॉसिटी, त्याच्यावरून ऍक्सेलरेशन. इकडं जाताना असतो स्लोप, इकडं उलट येताना असतो एरिया. त्याच्यानंतर मी स्लोपचा फॉर्म्युला तुम्हाला सांगितला होता, स्लोप इज इक्वल टू काय असतंय, वाय टू मायनस वाय वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन. सर्व पाठ झालं पाहिजे, लक्षात घ्या, अतिशय कामाच्या गोष्टी त्या. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की असा जर ग्राफ असेल तर हा असतो पॉझिटिव्ह स्लोप, हा असतो निगेटिव्ह स्लोप, आणि हा असतो झिरो स्लोप, आणि हा असतो बरोबर कसा इन्फायनाईट स्लोप. त्याच्यानंतर आपण बघितले होते थ्री इक्वेशन्स ऑफ मोशन, थ्री इक्वेशन्स ऑफ मोशन. पहिला इक्वेशन काय होता, व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. दुसरं इक्वेशन आहे एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. फायनल व्हेलॉसिटीच्या स्वरूपामध्ये ह्यालाच आपण व्ही टी मायनस हाफ ए टी स्क्वेअर असं लिहू शकतो. त्याच्यानंतर तिसरं इक्वेशन आहे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू ए एस. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघितलं होतं ऍव्हरेज व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला. हे काही इक्वेशन ऑफ मोशन नाही आहे, बट ऍव्हरेज व्हेलॉसिटी इज व्ही प्लस यू डिव्हायडेड बाय टू असतं. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण काय बघितलं होतं, बघा हे सर्व फॉर्म्युले तुमच्या पुढे असले पाहिजेत, सतत डोक्यात असले पाहिजेत, हे फॉर्म्युले विसरताच कामाचे नाही. चला, त्याच्यानंतर आपण बघितलं होतं लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. तर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम मध्ये आपण काय बघितलं होतं, बघा फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे, सॉरी न्यूटन्स फर्स्ट लॉ होता. जोपर्यंत एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स लागत नाही तोपर्यंत बॉडीची स्टेट चेंज होत नाही. आणि स्टेट म्हणजे काय असते सांगा बरं, स्टेट इज इक्वल टू व्हॉट? चला सर्वांनी चॅट करून सांगा मला एकदा, स्टेट म्हणजे काय असते बोल. किती जणांना लक्षात आहे बघू द्या मला. ओके, डाऊट सेंड केलेत का? ठीक आहे, आपण डाऊट साठी एक स्टेट म्हणजे व्हेलॉसिटी असते. ठीक आहे, स्टेट इज नथिंग बट व्हेलॉसिटी. प्राजक्ता तुझे काय डाऊट्स आहेत मला एकदा पाहू दे. प्राजक्ता बस स्वतःच नाव टाकलीस बरं केलीस. क्वेश्चन नंबर टू मी सॉल्व्ह करून दिलाय ना बेटा. क्वेश्चन नंबर टू मी सॉल्व्ह करून दिलाय, त्याचा व्हिडिओ पाहून घे तू. क्वेश्चन नंबर सिक्स, आणि क्वेश्चन नंबर सिक्स पण सोपा आहे, तुझा डाऊट लगेच सांगतो मी. क्वेश्चन नंबर सिक्स जो आहे ना त्याच्यामध्ये काय म्हटलंय, कार टेक्स 20 मिनिट, म्हणजे त्या कारला टाइम लागतो 20 मिनिट टू कव्हर अ डिस्टन्स ऑफ 24 किलोमीटर. आता ह्याच्यात कसं आहे, त्यांनी सांगायला पाहिजे की बाबा ह्याचं ऍक्सेलरेशन झिरो आहे, फाइंड इट स्पीड म्हटलंय, म्हणजे हिची जी स्पीड आहे ती कॉन्स्टंट आहे, बाकी काहीच नाही. मग स्पीड कॉन्स्टंट आहे म्हटल्याच्या नंतर तुम्हाला स्पीडचा फॉर्म्युला काय माहिती आहे, डिस्टन्स डिव्हायडेड बाय टाइम. ऍक्सेलरेशन नाहीये, ऍक्सेलरेशन नाही म्हणजे हे ऍक्सेलरेशन झिरो आहे बघा, हे ऍक्सेलरेशन झिरो आहे, बाकी काहीच नाही बघा, हे ऍक्सेलरेशन झिरो आहे. ऍक्सेलरेशन झिरो आहे म्हटल्यावर ही पूर्ण टर्म झिरो होते. मग डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू यू टी येते, म्हणजे यू म्हणजेच व्ही असते, त्यात काही व्हेलॉसिटी बदलतच नाही. म्हणजे तुमच्याकडे काय येत आहे, डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू व्हेलॉसिटी इंटू टाइम. किंवा तुम्ही स्पीडच्या स्वरूपात लिहिलं तर डिस्टन्स, हे बघा हे बघा हे स्पीड, स्पीडचा फॉर्म्युला काय,
डिस्टन्स अपॉन टाइम आहे. मग टाइम जर इकडे आणला तर डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इन टू टाइम. बघा बरं, हे ह्याच्यासारखाच आहे का फॉर्म्युला, फक्त पुढची टर्म नाही आहे हाफ ए टी स्क्वेअर, कारण का आता ऍक्सेलरेशन झिरो आहे, त्यांनी सांगितलंच नाही ना, मग झिरो आहे. मग स्पीड त्यांनी दिलेला आहे, सॉरी सॉरी, स्पीड काढायची आहे रे, किती आहे 24 किलोमीटर ना, डिस्टन्स 24 किलोमीटर, तर स्पीड काढायची आहे. तर स्पीड काय, 24 किलोमीटर हे डिस्टन्स भागिले टाइम. टाइम किती दिलाय, 24 in 20 minutes. आता ते काय किलोमीटर मीटर पर सेकंड मध्ये काढायचे ना, तर आपल्याला ते चेंज करावं लागेल 20 मिनिट. मग 24 किलोमीटरला मीटरमध्ये केल्यावर किती येतं, 1000 गुणा, आणि 20 मिनिटला सेकंदात केल्यावर 20 × 60 येते, झालं तुमची स्पीड निघते. प्राजक्ता कळलं का सांग बरं जरा, क्वेश्चन नंबर 6 कळला का प्राजक्ता तुला, ते फक्त त्याच्यात ऍक्सेलरेशन झिरो आहे, बाकी काही नाही त्याच्यात. खूप सोपाच होता तो क्वेश्चन, पण ऍक्सेलरेशन दिलं नसल्यामुळे वाटला असेल. क्वेश्चन नंबर 2 सॉल्व केलाय ना बेटा, क्वेश्चन नंबर 2 सॉल्व केला ना आपण, सॉल्व करून दाखवला नाही का, ठीक आहे सांगतो. अ बॉडी मूव्ह विथ अ वेलॉसिटी ऑफ 10 मीटर पर सेकंड फॉर 10 सेकंड, देन विथ अ वेलॉसिटी ऑफ 20 इन द सेम डायरेक्शन फॉर फाइंड इट्स एव्हरेज वेलॉसिटी. हा, मग ते जे खालचा आहे ना, खालचा प्रश्न, बरं ठीक आहे चालतंय, ते एव्हरेज वेलॉसिटी. क्वेश्चन नंबर 2 पण तुम्हाला करून दाखवतो, काळजी करू नका, अगोदर एकदा फॉर्म्युले लिहून घेऊ. क्वेश्चन नंबर 2 पण करून दाखवतो, एकदा फॉर्म्युले व्यवस्थित लिहून घेऊ. स्टेट म्हणजे वेलॉसिटी, त्यानंतर आपण न्यूटनचा सेकंड लॉ सर्वात महत्वाचा आहे विसरू नका. न्यूटनचा सेकंड लॉ का महत्वाचा आहे, कारण त्याच्यामध्ये फोर्सचा फॉर्म्युला आहे. फोर्सचा फॉर्म्युला काय, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, त्याच्यावरूनच येते मास इंटू ऍक्सेलरेशन, आणि अतिशय कामाचा आहे. मोमेंटमचा फॉर्म्युला काय, मास इंटू वेलॉसिटी, मोमेंटम म्हणजे जडत्व आहे लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपण बघितलं हे सेकंड लॉ, नंतर थर्ड लॉ. थर्ड लॉ इज नथिंग बट टू एव्हरी ऍक्शन देअर इज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. सो फोर्स म्हणजे ऍक्शन इज इक्वल टू रिएक्शन, बट मायनस लिहावं लागतं का, कारण का तर अपोजिट आहे. ठीक आहे, मॅग्नेट्यूड सेम आहे बट अपोजिट असतात. आणि ठीक आहे, क्वेश्चन नंबर सांगतो सर्वच बेटा, काही टेन्शन घेऊ नका. अपोजिट डायरेक्शन असतं आणि ऍक्शन रिएक्शन वेगवेगळ्या बॉडीवरती लागतात, एकाच बॉडीवर लागत नाही. थर्ड लॉ झाला. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, त्याच्यानुसार काय, इनिशियल मोमेंटम ऑफ द सिस्टम इज इक्वल टू फायनल मोमेंटम इन अ कोलिजन. कोलिजन मध्ये काय, एक्सटर्नल फोर्स लागत नाही. एक्सटर्नल फोर्स लागत नसल्यामुळे मोमेंटम जसं होतं तसंच राहतंय. टोटल मोमेंटम, प्रत्येक बॉडीचं मोमेंटम कॉन्स्टंट राहते का, दोघांची बेरीज कॉन्स्टंट राहते, सांगा बरं जरा मला एकदा चॅट करून. इंडिव्हिज्युअल बॉडीचं मोमेंटम कॉन्स्टंट राहतंय का, दोघांची बेरीज कॉन्स्टंट राहते, बोला बरं एकदा, बोला बरं. ऍडिशनली, व्हेरी गुड, ऍडिशन सेम राहत आहे. ठीक आहे, राईट, म्हणजे M1U1 + M2U2 इज इक्वल टू M1V1 + M2V2. हे आहे मास ऑफ फर्स्ट बॉडी, हे आहे इनिशियल वेलॉसिटी ऑफ फर्स्ट बॉडी, हे आहे मास ऑफ सेकंड बॉडी, हे आहे इनिशियल. इनिशियल वेलॉसिटी म्हणजे बिफोर कोलिजन, वेलॉसिटी ऑफ सेकंड बॉडी बिफोर कोलिजन, वेलॉसिटी ऑफ फर्स्ट बॉडी आफ्टर कोलिजन, वेलॉसिटी ऑफ सेकंड बॉडी आफ्टर कोलिजन. मग ते गनच्या केसमध्ये हे झिरो ठेवून रिकॉइल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आपण काढला होता. रिकॉइल व्हेलॉसिटी ऑफ द गन, रिकॉइल व्हेलॉसिटी ऑफ द गन इज इक्वल टू मायनस मास ऑफ बुलेट अपॉन मास ऑफ गन मल्टीप्लाइड बाय वेलॉसिटी ऑफ बुलेट. हे एक फॉर्म्युला काढला होता मी, म्हटलं की लक्षात ठेवत बसायला काय डोक्याला ताप घेऊ नका, ऑन द स्पॉट पण करता येते. तर तुमच्या मनावर आहे, पण असं काय नसतं, आपल्या आपल्या ब्रेननुसार काम करायचं असतं. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण फॉर्म्युले झाले होते, आता तुमचा क्वेश्चन नंबर घ्यायचे होते. क्वेश्चन नंबर घेऊया आपण, चालतं. तर बघा, क्वेश्चन नंबर 2 म्हणताय ना, ऍव्हरेज वेलॉसिटीचे वेगवेगळे फॉर्म्युले आहेत. एक जो फॉर्म्युला दिला होता तो जर इक्वल टाइम साठी जर सॉरी इक्वल डिस्टन्स जर ट्रॅव्हल केला असेल, जे की आपण ऑलरेडी सॉल्व्ह करून दिलं, मला ते क्वेश्चन नंबर काढू द्या. बघा, ऍव्हरेज वेलॉसिटीचा मेन फॉर्म्युला काय आहे, ऍव्हरेज वेलॉसिटी इज इक्वल टू मेन फॉर्म्युला टोटल डिस्प्लेसमेंट
अपॉन टोटल टाइम. बस सिंपल ही मेन फॉर्म्युला. आता ह्याच्यावरून आपण त्या दिवशी काय काढला होता फॉर्म्युला, एक फॉर्म्युला हे लिहून घ्या, कारण 11वीला तुम्हाला हे बऱ्याच वेळेस विचारतात बरं काय, जशाला तसं विचारतात. एक फॉर्म्युला आपण कसा काढला होता, जर बॉडीने इक्वल डिस्टन्स ट्रॅव्हल केला असेल वेगवेगळ्या वेलॉसिटीनं इक्वल डिस्टन्स, तर 2v1v2 डिवायडेड बाय v1 प्लस v2 हे ऍव्हरेज वेलॉसिटी येते. इफ इक्वल डिस्टन्स इज ट्रॅव्हल्ड विथ डिफरंट वेलॉसिटी, बरोबर का? हे असं आहे, इथून एवढं अंतर एस आहे, इथून एवढं पण एस आहे, पण हे अंतर v1 ने ट्रॅव्हल केलं, हे अंतर v2 ने ट्रॅव्हल केलं, कळलं? मी इथं डायग्राम काढते बघा, इथं डायग्राम काढते म्हणजे तुमच्या लक्षात येते ते कसं आहे ते v1 आणि v2. तेव्हा इथून काहीतरी असा एक टोटल डिस्टन्स असा आहे, आणि हे इथून एवढा पण एस आहे, इथून एवढा पण एस आहे, म्हणजे एस वन इक्वल टू एस आणि एस टू इक्वल टू पण एस, पण टी वन वेगळा आहे एस ऑफकोर्स आणि टी टू पण वेगळा आहे. का? कारण का तर इथं व्हेलॉसिटी वन आहे, इथं व्हेलॉसिटी वेगळी आहे. तर ऍव्हरेज व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला अशा केसमध्ये v1 v2 आपण v1 प्लस v2 येतो. हे आपण त्या दिवशी डेरिव्हेशन बघितलं. आता जरा दुसरं डेरिव्हेशन बघायचं. हे बघा, टाइमच्या स्वरूपात दिले, टाइमच्या स्वरूपात काय दिलेलं आहे, एक बॉडी आहे मूव्ह फ्रॉम ए टू बी, सॉरी समजा एक बॉडी आहे, बघा तिचं पण डायग्राम इथं काढतोय मी, बघा हे झालं, इकडे एक डायग्राम काढतो, बघा ती बॉडी काय करायला आहे, ह्या पॉइंट पासून इथपर्यंत तिनं टोटल मूव्ह केलेली आहे, तर कसं कसं मूव्ह केलंय बघा, कुठंतरी ए पॉइंट पासून कुठला तरी बी पॉइंट आहे मध्ये, ते ए पासून बी पर्यंत तिची जी वेलॉसिटी आहे v1 ती वेलॉसिटी आहे 10, आणि बी पासून सी पर्यंत जी वेलॉसिटी आहे तिची v2 ती वेलॉसिटी आहे 20, आणि टाइम जो आहे पहिल्या केसमध्ये लागलेला टेन सेकंद आहे, 10 सेकंद पहिल्या केसमध्ये टाइम लागलाय, आणि दुसऱ्या केसमध्ये जो टाइम लागलाय तो सांगा बरं जरा मला एकदा चॅट करून तुम्ही. क्वेश्चन नंबर 2 मध्ये आणि त्याच दिशेमध्ये गेले ते इन द सेम डायरेक्शन फॉर 40 सेकंद, म्हणजे इथं टाइम लागलाय 40 सेकंद. ठीक आहे, तर आता ह्या केसमध्ये आपण एक फॉर्म्युला डिराईव्ह करूया. म्हणजे फॉर्म्युला डिराईव्ह करणं म्हणजे काय असतं रे, ते काही पाठ करत बसत नाही बाबा, मी तर पाठ करत बसत नाही, काही जण पाठ करत असतील, मला ते होत नाही, मग मी ऑन दिस पाठ करतोय. आता मला काय माहिती आहे ऍव्हरेज व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे, तिथे तिथं डोकं लावायचं काय झालं ते, आणि हेच शिकणं गरजेचं आहे. फॉर्म्युले पाठ करून तर घेणारे तुम्हाला 1000 भेटतील, पण लॉजिक शिकणं गरजेचं आहे. ऑन दिस स्पॉट आपण कसं करू शकतो, फिजिक्समध्ये अचानक आता सिच्युएशन बदलली, आता तुम्ही हे फॉर्म्युला पाठ केला आणि असा क्वेश्चन पडला, त्याचा फॉर्म्युला पाठ करणार का, बरं थोडा आणखीन फिरून पडला मग त्याचाही फॉर्म्युला पाठ करणार का, नाही. लक्षात घ्या, तुम्ही 1000 प्रश्न पाठ करा, 1000 फॉर्म्युले पाठ करा, काम होणार नाही. तुम्हाला लॉजिकच यावं लागेल फिजिक्समध्ये, हे कधीच विसरू नका माझं वाक्य. फिजिक्समध्ये ऑन दी स्पॉट कसं दिलंय आणि त्याच्यानुसार कसा विचार करायचा हेच येत आहे, आणि हे असं बसल्या बसल्या येत नाही, हे हळूहळू प्रॅक्टिस करून करून आपोआप येते. लक्षात घ्या, ट्रस्ट करा मला. ज्यांचे मोठे बहीण भाऊ असतील त्यांना एकदा विचारून बघा ते काय म्हणतात. फिजिक्समध्ये फक्त एकच गोष्ट काम करते, ते म्हणजे लॉजिक, बाकी काहीच काम करत नाही तुमचं काहीच. ठीक आहे, माझं त्याच्यामुळे सतत म्हणणं आहे फॉर्म्युले जास्त पाठांतरावर तुम्ही भर देऊ नका. एक फॉर्म हा काय, परंतु आता हाच जर फॉर्म्युला तुम्ही पाठ नाही केला तर मग चुकीचा आहे. हा बेसिक फॉर्म्युला आहे ना बाळा, एकदम बेसिक गोष्टी पाठ करायच्या, परंतु त्याच्यावरून सहज काढतात. आता इथे ही सिच्युएशन वेगळी आहे, ही सिच्युएशन इथं लागू होत नाही म्हणून हा फॉर्म्युला इथं लागू होत नाही. आता कसं करायचं, डिस्प्लेसमेंट टोटल, तर आपल्याला डिस्प्लेसमेंट तर दिलंच नाही, एस वन दिलं नाही, एस टू पण दिलं नाही. लक्षात येईल आपल्याला लिहिता काय येतं, एस वन प्लस एस टू लिहिता येते टोटल डिस्प्लेसमेंटला, एस वन प्लस एस टू लिहिता येते, टोटल टाइमला काय लिहिता येते, टी वन प्लस टी टू, बाग खतम.
आता डोकं लावायचं की काय करता येऊ शकते, काय करता येऊ शकते. डिस्प्लेसमेंट तर दिलं नाही, टी वन टी टू दिले, टी वन टी टू दिले म्हणून ह्याचा प्रॉब्लेम मिटला असा विचार करायचा. ह्याचा प्रॉब्लेम मिटला, नो टेन्शन, ह्याच्याविषयी विचार करायची गरज नाही, त्याची व्हॅल्यू दिली आहे. बट व्हॉट अबाउट दिस, हे दिलेलं नाही. मग मी मागच्या वेळेस काय केलं होतं, टाइम दिला नव्हता म्हणून टाइमच्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट अपॉन व्हेलॉसिटी ठेवलं होतं. मग आता डिस्प्लेसमेंट दिलं नाही म्हणून मी डिस्प्लेसमेंटच्या ठिकाणी काय ठेवू शकतोय सांगा बरं. डिस्प्लेसमेंटच्या ठिकाणी काय ठेवू शकतो, त्या त्या ठिकाणची व्हेलॉसिटी दिलेली आहे, व्हेलॉसिटी मल्टिप्लाइड बाय टाइम ठेवू शकतो. हे ऍक्सेलरेटेड मोशन नाही आहे बरं का. मग हे डिस्प्लेसमेंट वन इज इक्वल टू व्ही वन टी वन अँड डिस्प्लेसमेंट टू इज इक्वल टू व्ही टू टी टू. बघा बरं, जरा कळलं का हे, ही लॉजिक कळलं का की कसं ऑन दी स्पॉट विचार करावा लागतो. जरा सांगा बरं बाळांनो मला, की तिथल्या तिथल्या सिच्युएशन नुसार विचार करावा लागतो. बघा, मी असं म्हणत नाही की तुम्ही हजार गोष्टी पाठ करा, मग तरी मी लिहून देतोय तुम्हाला, तरी लिहून देतोय बाबा हे फॉर्म्युला आहे, बघा ज्याला पाठ होतोय त्यांना करा पाठ. पण माझं रिकमेंडेशन राहणार बेसिक फॉर्म्युला पाठ पाहिजे, मग बाकीच्या गोष्टी ऑन दी स्पॉट डिराईव्ह करता आल्या पाहिजे. ते माणूस कधी पण पुढेच जाणार लक्षात घ्या. मग आता इथं जर मी ठेवलं एस वन च्या ठिकाणी काय ठेवणार, एस वन च्या ठिकाणी मी काय ठेवणार व्ही वन टी वन, एस टू च्या ठिकाणी काय ठेवणार व्ही टू टी टू, आणि खाली काहीच करायचं नाही, त्याला आगोपणा करायचं नाही, नाहीतर टी वन च्या ठिकाणी एस वन अपॉन व्ही वन ठेवचा. अरे डिस्प्लेसमेंट दिलंच नाही ना, मग कशाला त्याच्यात जाताय तुम्ही. मग सिम्पली काय लिहा, ह्याला टी वन प्लस टी टू झाला. हे एक ऍव्हरेज व्हेलॉसिटीचा आणखीन एक फॉर्म्युला. मग आता बरेच जण काय करतात, वर्गात पण लिहून देत असताना एवढे मोठे ऍव्हरेज व्हेलॉसिटीचे फॉर्म्युले लिहून देणार, हजार फॉर्म्युले. तुम्हाला वाटणार अरे बापरे किती मस्त सर एवढे मोठे फॉर्म्युले लिहून द्यायले, पण तसं नसतं. असले हजार फॉर्म्युले ऑन द स्पॉट प्रश्न आला की तयार करावा लागत असतो रे बाळांनो. आणि ह्यालाच डोकं म्हणतात. जो शिक्षक तुम्हाला नुसते फॉर्म्युले लिहून देतो एवढे मोठे, आणि ज्याचं लॉजिक तुम्हाला सांगत नाही किंवा असं म्हणत नाही की ते लॉजिक सोडून द्या, अशीच केस आली, अशी केस आली की हा फॉर्म्युला वापरा, अशी केस आली की हा फॉर्म्युला वापरा. अरे पण आणखीन एक तिसरी केस तयार करताय त्याने काहीतरी वेगळीच करायची म्हटल्यावर मग तिथं कोणता फॉर्म्युला येणार आहे तुमचा? नाही येणार. तिथं तुम्हाला इथूनच जावं लागेल ह्या बेसिक पासून. बरोबर, पटलं का नाही पटलं सांगा बरं. जरा मी काय म्हणालो, ते हे दोन फॉर्म्युले पाठ करायचे तर करा नक्कीच तुम्ही, पण बेसिक पासून कसं जायचं हे सतत लक्षात ठेवा. पटाले का मी काय सांगायला होते? ते खूप महत्वाचं आहे. पण ज्यांच्या ज्यांच्या घरी भाऊ बहीण आहेत मोठे, त्यांना मला सांगायची गरज नाही, कारण त्यांनी एकदा विचारून घ्या फिजिक्स मध्ये काय काम करते. एकच काम करते, त्याला म्हणतात लॉजिक. फॉर्म्युले हजार पाठ करा काहीच फायदा होणार नाही. जरा क्वेश्चन फिरवलं की घाबरणार तुम्ही. ओके, सो मग हा पण एक फॉर्म्युला आहे, तुम्हाला पाहिजे तर घेऊ शकता. मग आता ह्या क्वेश्चन मध्ये काहीच नाही, मग हेच फॉर्म्युलाचा वापर केला आहे. व्ही वन टी वन सर्वच दिले, करू शकता ना? मग सांगा बरं एकदा, आता करू शकता का हा क्वेश्चन? हा जो क्वेश्चन दिला आहे क्वेश्चन नंबर टू, तो तुम्ही करू शकता का नाही सांगा एकदा. मग आता ही हिंट दिलाय तुम्हाला भरपूर जास्त, हे तुम्ही सॉल्व करायला पाहिजे स्वतःहून. होईल तेवढा प्रयत्न करा. आणखीन आलं नाही तर आणखीन मी आहेच, मी आहेच, मी कुठंच गेलेलो नाही. ठीक आहे, ओके, तर ठीक आहे. मग ह्याचे स्क्रीनशॉट काढून घ्या सर्वांनी, घ्या स्क्रीनशॉट काढून घ्या. बघा, दोन ऍव्हरेज व्हेलॉसिटीचे हे दोन वेगवेगळे फॉर्म्युले आहेत. मला वाटतं आणखीन एखादा येऊ शकतो, ते काय मोठी गोष्ट नाही. यायचा म्हटलं फॉर्म्युला काय लागते फॉर्म्युला आणायला, पण हे दोन फॉर्म्युले तर सध्या तुम्ही ठेवू शकता. एक विशेष सिच्युएशन मध्ये हे दोन फॉर्म्युले कामाला येतात, जर तुम्हाला सुचत नसेल तर. तसा विचार केला ऍव्हरेज व्हेलॉसिटीवरती आणखीन कसले कसले वेगवेगळे क्वेश्चन तयार करता येतात, वेगवेगळे क्वेश्चन. आता जसं की सांगतो बघा, आता हे फॉर्म्युला कसा कामाला येत नाही, मी एक तुम्हाला क्वेश्चन घेऊन सांगतो, तोपर्यंत तुम्ही स्क्रीनशॉट काढा. Yeah.
क्वेश्चन शोधायलोय, एररलेस मध्ये आहे, जेईई ला पडलेला एक क्वेश्चन आहे जिथे की कसा फॉर्म्युला कामाला येणार नाही ते सांगतो तुम्हाला मी. पार्टिकल मूविंग इन अ स्ट्रेट लाइन, तोपर्यंत तुम्ही लिहित बसा सर्वांनी. तर हे तुमचं लिहिणं झालंय का बघा. क्रिटिकल थिंकिंग मध्ये आहे, आयआयटी 1992 ला पडलेला क्वेश्चन आहे, एव्हरेज वेलॉसिटी वरती, आयआयटी 1992. तर काय म्हटलेलं आहे बघा, अ पार्टिकल मूव्हिंग इन अ स्ट्रेट लाईन कवर्स हाफ द डिस्टन्स विथ मी थांबा एक मिनिट, याला जर इथं घ्यायचं म्हटलं तर अवघड आहे, याचा फोटो काढणं अवघड आहे. ठीक आहे, मी तुम्हाला वाचूनच दाखवतो प्रश्नाची इमेज, फोटो वगैरे काढून कम्प्युटर मध्ये टाकायला वेळ जाईल. अ पार्टिकल मुव्हिंग इन अ स्ट्रेट लाईन कवर्स हाफ द डिस्टन्स विथ स्पीड ऑफ 3 मीटर पर सेकंड. बघा आता एक असा पार्टिकल आहे, त्यानं काय केलेलं आहे, हे पूर्ण डिस्टन्स आहे समजा इथून एवढा, नीट लक्ष द्या, प्रॉपरली समजून घ्यायचं आहे. हा पूर्ण डिस्टन्स आहे, आपण समजूया की हा डिस्टन्स आहे ए टू बी, त्यातला हाफ डिस्टन्स म्हणजे समजा इथून एवढा, आता हा टोटल डिस्टन्स आपण म्हणूया काहीतरी कॅपिटल एस आहे. ठीक आहे, इथून जो काही एवढा डिस्टन्स आहे हा कॅपिटल एस म्हणूया आपण ह्याला. हा जो डिस्टन्स आहे तो एस बाय टू, हा डिस्टन्स एस बाय टू, ह्याला म्हणूया आपण पहिली जर्नी, ह्याला म्हणूया आपण दुसरी जर्नी. ठीक आहे, मग पहिली जर्नी जी आहे त्या पार्टिकलनं काय केली आहे, स्पीड त्याची आहे 3 मीटर पर सेकंड, इथली जी स्पीड आहे त्याची त्याच व्हेलॉसिटी म्हणतात, कारण का आता स्ट्रेट लाईन मोशन आहे, मागे काही वापस आला नाही तो. सो व्ही वन त्याची आहे 3 मीटर पर सेकंड. मी काय आता युनिट लिहित बसत नाही. त्याच्यानंतर काय म्हणतो, द अदर हाफ द डिस्टन्स इज कवर्ड इन 2 इक्वल टाइम इंटरवल्स. आता हे खूप महत्वाचं आहे, आता हे जे पुढचा उरलेला जो अंतर आहे हा हा, नीट लक्ष द्या, नीट लक्ष द्या, घाई करू नका, त्याचे त्याने दोन भाग केलेत. अरे बाळांनो, त्याचे दोन भाग केलेत, मग आपण काय म्हणूया, ह्याला म्हणूया एस वन, मग आता ह्या पुढच्या उरलेल्याला आणखीन दोन भाग केलेत. कसे भाग केलेत, मग ह्याला म्हणूया आपण एस टू, ह्याला म्हणूया आपण एस थ्री, म्हणजे ही जी दुसरी जर्नी आहे ती दोन भागात झाली आहे. मग तिला आपण काय करूया, हे दुसरा भाग आणि हे तिसरा भाग, म्हणजे एकूण जर्नीचे तीन भाग आहेत. पहिला भाग अर्धा डिस्टन्स, दुसरा भाग आणि तिसरा भाग त्याचे डिस्टन्सेस माहित नाहीत. आता बघूया आपण काय म्हटलंय, द अदर हाफ ऑफ द डिस्टन्स इज कवर्ड इन 2 इक्वल टाइम इंटरवल्स. हा, इथला टाइम इंटरवल आणि इथला टाइम इंटरवल सेम आहे, 2 इक्वल टाइम इंटरवल म्हटलंय. विथ द स्पीड 4.5 अँड 7.5, इथं स्पीड किती आहे, म्हणजे व्हेलॉसिटी आहे 4.5, आणि इथं स्पीड आहे म्हणजे व्हेलॉसिटी 7.5. बघा बरं कळलं का, एकूण तीन टप्प्यातली जर्नी आहे. आता ह्याच्यामध्ये कोणता फॉर्म्युला अप्लाय करणार ऑन द स्पॉट? नाहीच. मला सांगा, अचानक फॉर्म्युला तुम्हाला आठवणार आहे का या ठिकाणी? अरे नाही आठवत, अचानक फॉर्म्युला नाहीच आठवत. हा, मग तुम्ही असं करू शकता, इथली ऍव्हरेज व्हेलॉसिटी काढा दिलेल्या फॉर्म्युल्याने. मी अगोदर मग इथली ऍव्हरेज व्हेलॉसिटी कशी काढता येते, इथला फॉर्म्युला आहे, आता इथं एस टू आणि एस थ्री आहे, म्हणून डायरेक्ट व्ही टू टी टू प्लस V3 T3 अपॉन T2 प्लस T3, बरोबर का. मग इथं ऍव्हरेज वेलॉसिटी काय येणार, जे काय येईल, आता V2 किती आहे बाबा. अरे इथपर्यंत कळलंय का सांगा जरा, तुम्हाला कळलं का मी काय सांगतोय, ही एक अर्धी जर्नी आहे, ही जर्नी अर्धी आहे,
तिच्यात पण दोन भाग आहेत आणि तिच्यातले जे दोन भाग आहेत मी तुम्हाला शिकवलेल्या दोन केसेस पैकी एक केस आहे. बघा आपल्याला शिकवले मी केस कोणती कोणती ऍव्हरेज व्हेलॉसिटीसाठी. ऍव्हरेज व्हेलॉसिटीसाठी मी केसेस तुम्हाला शिकवलेल्या आहेत कोणत्या कोणत्या बघा. एक काय टू व्ही वन व्ही टू अपॉन व्ही वन प्लस व्ही टू हे केव्हा आहे जर डिस्टन्स इक्वल असेल तर. आणि हे एक शिकवलंय व्ही वन टी वन प्लस व्ही टू टी टू अपॉन टी वन प्लस टी टू हे केव्हा शिकवलंय मी. हे केव्हा शिकवलंय हे मी शिकवलंय डिस्टन्स इक्वल नसल्यावर. दोन्ही डिस्टन्स इक्वल असल्यावर हे डिस्टन्स इक्वल नसल्यावर हे आणि टाइम दिला असेल तर. ह्या दोन केसेस शिकवल्यात. ह्या दोन केसेसनं करायचं म्हणल्यावर करता येते किंवा बेसिक पासून पण करता येते काहीच नसतं ते आपल्या मनावर आहे. मग आता इथं ही केस लागू होते हे कळलंय का सांगा बरं. येसोर नो सांगा ह्या दुसऱ्या भागाला. ह्या दुसऱ्या भागामध्ये इथून ह्या भागामध्ये शिकवलेली मी दुसरी केस लागू होते हे कळलं का सांगा बरं एकदा. मग आता तिथली ऍव्हरेज व्हेलॉसिटी आपण काढूया क्विकली. इथं काढतोय मी तिथली ऍव्हरेज व्हेलॉसिटी. बघा तिथली ऍव्हरेज व्हेलॉसिटी व्ही टू. व्ही टू किती आहे बघा 4.5. टी टू किती आहे. इक्वल टाइम इंटरवल दिलंय. टाइम दिलेला नाही पण टी आहे टाइम. ठीक आहे सो नो प्रॉब्लम. प्लस व्ही थ्री किती आहे 7.5. टाइम टी आहे. जर टाइम इक्वल टाइम इंटरवल इक्वल असेल तर त्याच्यासाठी पण एक फॉर्म्युला येतो लक्षात घ्या. आणि टी वन किती आहे बघा. तुम्हाला मी फॉर्म्युले कोणते कोणते दिलेत ऍव्हरेज व्हेलॉसिटीचे. एक फॉर्म्युला काय 2v1v2 अपॉन v1 प्लस v2 जर हे डिस्टन्स इक्वल असेल तर. बरोबर का. व्हेन द डिस्टन्स 1 अँड डिस्टन्स 2 आर इक्वल. डिस्टन्स इक्वल. त्याच्यानंतर डिस्टन्स इक्वल नसल्यावर एक फॉर्म्युला येतो v1 t1 प्लस v2 t2 अपॉन t1 प्लस t2. परंतु ह्याच्यात पण जर टाइम इक्वल असेल. आता ह्याच्यामध्ये कसं आहे टाइम इक्वल नाही पण समजा टाइम इक्वल असेल तर हे पण टी होतंय. हे पण टीच होतंय आणि हे पण टी होतंय. हे पण टी होतंय मग हे टी प्लस टी मिळून काय होतंय 2t होतंय. आणि हे टी सर्वांचं कॅन्सल होतंय. आणि जर टाइम इक्वल असेल तर डायरेक्ट फॉर्म्युला येतो v1 प्लस v2 अपॉन 2. कळला का रे हा फॉर्म्युला. ऍव्हरेज व्हेलॉसिटीचा आणखीन एक फॉर्म्युला. जर डिस्टन्स इक्वल असेल तर 2v1v2 अपॉन v1 प्लस v2. जर टाइम इक्वल असेल तर v1 प्लस v2 अपॉन 2. ऍव्हरेज व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला कळला का सांगा बरं. टाइम इक्वल असेल तर हजार फॉर्म्युले म्हणलं ना ते बघा डोकंच लावणं गरजेचं आहे तिथल्या तिथं. हे असे फॉर्म्युले किती एक काढणार आणि किती लक्षात ठेवणार रे. मला तर लक्षातच राहत नाही. मी तुम्हाला सांगतो क्लिअरली मला लक्षातच राहत नाही. मी कधी त्याच्या नादाला लागत नाही ऑन द स्पॉट. आता हे काय फॉर्म्युले मला माहित नव्हते. आत्ताच तयार केला मी ऍव्हरेज व्हेलॉसिटीचा. आता लोकांना पाठ असते पण मी ते नादाला लागत नाही कारण ते माझ्या लक्षातच राहत नाही. मग टी टू प्लस टी थ्री म्हणजे दोन्ही टीच आहे. सो टी टी म्हणजे ऍक्च्युली आता हे टी कॉमन हे टू टी होतं बघा. हे टी टी किती होतं हे टू टी. आणि हे कटतंय हे कटतंय हे कटतंय. मग तुमच्याकडे काय राहते 4.5 प्लस 7.5 अपॉन 2 म्हणजे कोणता फॉर्म्युला. हा फॉर्म्युला लागू झाला. तुमची इथे व्हेलॉसिटी किती येते 8 × 4 = 12 12 / 2 म्हणजे 6 m/s. मग मला सांगा तुमची ह्या सेक्शन मधली ऍव्हरेज व्हेलॉसिटी 6 m/s आली हे कळलं का सर्वांना एकदा सांगा बरं. ऍव्हरेज व्हेलॉसिटी इन द सेकंड जर्नी कळली का. येस ऑर नो. ऍव्हरेज व्हेलॉसिटी आली. आता नीट लक्ष द्या. आता नीट लक्ष द्या. आता हा प्रॉब्लेम असा बनतो बघा. आता हा प्रॉब्लेम कसा बनतो. ए पासून बी पर्यंत मध्ये एक पॉइंट सी आहे. हा इथून एवढा अंतर s/2 आहे. इथून एवढा अंतर s/2. आता ह्याच्यात पण दोन भाग केले होते पण त्या दोन भागाचं आपण काम खतम केले. मग आता आपण ह्याला म्हणूया पहिली जर्नी आणि टू आणि थ्रीची जी जर्नी आहे तिला आपण दुसरी जर्नी म्हणूया. मग आता इथला डिस्प्लेसमेंट आणि इथला डिस्प्लेसमेंट इक्वल आहे. आता इथली व्हेलॉसिटी तर आपल्याला दिलेली आहे. इथली व्हेलॉसिटी किती दिलेली आहे बघा. 3 दिलेली आहे. 3. आता इथली व्हेलॉसिटी दिली नव्हती परंतु आता आपण काढली ना. ऍव्हरेज व्हेलॉसिटी म्हणजे तीच इथली व्हेलॉसिटी पडायची असते. इथली ऍव्हरेज व्हेलॉसिटी आली आहे 6.
झालं मग डिस्टन्स इक्वल असल्याच्या नंतर आपण आता ह्या होल साठी जर आपण ऍव्हरेज वेलॉसिटीचा फॉर्म्युला लावला ना ऍव्हरेज वेलॉसिटी फॉर होल जर्नी मग ही जी आहे ना ही व्ही टू दुसऱ्या जर्नीची व्ही टू म्हणजेच ऍव्हरेज वेलॉसिटी जी की आपण वर काढली ही सिक्स हे कळलं का सांगा बरं जरा दुसऱ्या जर्नीची ऍव्हरेज वेलॉसिटी आता इथं व्ही टू म्हणून वापरता येते हे कळलंय का दुसऱ्या जर्नीची ऍव्हरेज वेलॉसिटी इथं व्ही टू म्हणून वापरता येते मग झालं ऍव्हरेज वेलॉसिटीचा फॉर्म्युला आता काय आहे ऍव्हरेज वेलॉसिटीचा फॉर्म्युला जर डिस्प्लेसमेंट सेम असेल तर ऍव्हरेज वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे टू व्ही वन व्ही टू अपॉन व्ही वन प्लस व्ही टू मग हे कसं आलं टू इंटू व्ही वन किती आहे हे बघा हे व्ही वन आहे इथलं व्ही वन आहे टू इंटू थ्री इंटू व्ही टू किती आहे बघा सहा डिवायडेड बाय व्ही वन प्लस व्ही टू किती आहे थ्री प्लस सिक्स सो तुमचं म्हणतं हे टू थ्री सिक्स डिवायडेड बाय नाईन मग हे तीन त्रिक नऊ तीन दोन्ही सहा बेदोनी चार फोर मीटर पर सेकंद ही ऍव्हरेज वेलॉसिटी आली पूर्ण जर्नीची ही एक मेथड झाली नुसते फॉर्म्युले वापरून कळलं का सर्वांना तुम्ही पटापट सांगत चला ज्याला कळलं नाही त्यानं तर अगोदर म्हणायचं नाही कळलं म्हणून कळलेल्यापेक्षा ज्याला नाही कळलं त्यानं अगोदर सांगायचं नाही म्हणून हा ठीक आहे आता प्राजक्ता लक्ष द्या आता हे तर फॉर्म्युले फॉर्म्युले वापरले आपण काय केलं माहितीये का काय केलं मी ह्याच्यामध्ये ही एक अशी पूर्ण जर्नी होती ए पासून बी पर्यंत एक जर्नी आणि बी पासून सी पर्यंतची जर्नी आहे त्याच्यामध्ये दोन भाग होते बीडी आणि डीसी मी अगोदर ह्या जर्नीला काय केलं ह्याची एक ऍव्हरेज वेलॉसिटी काढून घेतली आणि ह्याला आपण व्ही टू म्हणून वापरलं आणि ह्याची तर वेलॉसिटी दिलेलीच आहे आणि डिस्प्लेसमेंट आता हे आणि हे सेम आहेत मग डिस्प्लेसमेंट सेम असल्याच्या नंतर व्ही वन दिलेली आहे पण व्ही टू दिली नव्हती पण ती आपण काढून घेतली आणि मग हा फॉर्म्युला वापरला ऍव्हरेज वेलॉसिटीचा आता एवढे फॉर्म्युले वापरण्यापेक्षा मी आता कसं करतो बघा माझं काम मी सिम्पली काय करतोय चला काय दिले बाबा आणि वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्हाला एकच प्रॉब्लेम करून दाखवणं हे जास्त कामाचं असतंय जेणेकरून तुमच्या लक्षात येतंय की अरे वेगवेगळे डायमेन्शन आहेत एका गोष्टीला करण्याचे दहा प्रॉब्लेम करण्यापेक्षा तीन प्रॉब्लेम वेगवेगळ्या तीन पद्धतीनं करून दाखवणं हे जास्त महत्वाचं आहे त्यानं कन्सेप्ट जास्त क्लिअर होतात कळते का हे तुम्हाला मग ही एक जर्नी आहे बघा आता ए बी आपण काय करूया इथं सी लिहूया आणि इथं डी लिहूया अशी एक चार टप्प्यातली जर्नी आहे म्हणजे त्याला तीन जर्नी आहेत वन टू थ्री अशा तीन जर्नीमध्ये त्यानं पूर्ण पाथ कव्हर केलाय एस वन आपल्याला माहिती आहे एस डिवायडेड बाय टू आहे पण इथून एवढा जो आहे एस टू हा बघा आता इथून एवढा जो एस टू आहे विसरू नका मला जरा व्यवस्थित लिहू द्या प्रत्येक गोष्ट हे एस वन आहे कुठून केवढा आहे एस वन इज राईट फ्रॉम दिस पॉइंट अप टू दिस पॉइंट आता आता नीट लक्ष द्या इथून एवढं जे आहे आपण इथून एवढं ह्याला आपण काय म्हणूया ओके आपण ह्याला एस वन नाही म्हणायचं ह्याला म्हणूया एस फ्रॉम ए टू बी असं लिहिलं तर चालतंय ना एस फ्रॉम ए टू बी आणि ह्याला म्हणूया आपण एस फ्रॉम बी टू डी म्हणजे बी पासून डी पर्यंत डिस्प्लेसमेंट किंवा डिस्टन्स स्ट्रेट लाईन असल्यामुळे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट सेम ते पण आहे एस बाय टू चला इथपर्यंत कळलंय का सांगा एकदा मला की दुसऱ्या मेथडनं सांगालो मी तोच प्रॉब्लेम दुसऱ्या मेथडनं चला बोलत चला इथपर्यंत कळलंय का हे आणि ज्याला कळलं नाही त्यांना आधी नो म्हणायचंय हा मग आता पुढे काय केलंय बघा आता बी पासून सी पर्यंत मला काय माहिती आहे बघा आता बघा हे व्ही वन तर मला माहिती आहे ऑलरेडी व्ही वन प्रश्नामध्ये दिलेलं आहे 3 मीटर पर सेकंद आता इथून इथं काय केलंय माहिती आहे का व्ही टू दिलेला आहे व्ही टू दिले 4.5
आणि व्ही थ्री दिलेला आहे 7.5. तसंच टाइम दिलाय वाटतं इथला, टू इक्वल टाइम इंटरवल म्हटलंय, टाइम दिला नाही. टी टू इज इक्वल टू टी असं काहीतरी म्हटलंय आणि टी थ्री इज इक्वल टू टी, पण टाइम दिला नाही, फक्त म्हटलंय इक्वल टाइम इंटरवल आहे बाबा, इक्वल टाइम इंटरवल आहे. मी काय फॉर्म्युले फॉर्म्युलेच्या नादाला बसतच नाही, जातच नाही फॉर्म्युलेच्या नादाला, मी डायरेक्ट काय करणार, चला बाबा आपल्याला काय माहिती आहे ऍव्हरेज व्हेलॉसिटी म्हणजे टोटल डिस्प्लेसमेंट अपॉन टोटल टाइम, बात खतम, बात हीच खतम हो गई. टोटल डिस्प्लेसमेंट म्हणजे काय रे बाबा, मग मी काय करतो ह्या जर्नीला बघा, पूर्ण तीन भागात नेतो, जिथं जिथं वेगळी जर्नी पडली आहे त्याला एक वेगळं नाव द्यायचं, हे डिस्प्लेसमेंट, हे डिस्प्लेसमेंट, ह्याला आपण म्हणायचं डिस्प्लेसमेंट फ्रॉम बी टू सी, ह्याला आपण म्हणायचं डिस्प्लेसमेंट फ्रॉम बी टू सी, सी टू डी पाहिजे तर आपण ह्याला म्हणू शकतो बी पासून सी ला दुसरी जर्नी आहे ना, मग ह्याला एस टू म्हणतो आणि ह्याला एस थ्री म्हणतो. बघा चला बरं कळलं काय, एस वन एस टू एस थ्री, मग मी असं लिहू शकतो का बघा बरं, हे डिस्प्लेसमेंट फ्रॉम ए टू बी ह्याला मी म्हणतो एस वन, सोपं जाव म्हणून दुसरं काही नाही केलं मी. सो एस वन प्लस एस टू प्लस एस थ्री डिव्हायडेड बाय टोटल टाइम पण तसाच लिहिणार, टी वन प्लस टी टू प्लस टी थ्री, हे बेसिक आहे, काहीच नाही ह्याच्यात कुठलाच आगाऊपणा काहीच केलेला नाही, बिनकामाचा फॉर्म्युला काहीच वापरला नाही. चला इथपर्यंत कळलं का, कळलं तर कळलं म्हणून सांगा, बेसिक पासून जाणं कसं कामाचं आहे तुम्हाला सांगायला मी, कळलंय. हा आता पुढे काय करतो मी, आता डोकं कसं लावणार बघा, इथं मी असं डोकं लावणार की बाबा काय पाहिजे मला आणि ते मला कुठून भेटू शकते, मला काय पाहिजे आणि कुठून भेटू शकते. मला सर्वात पहिले पाहिजे एस वन, एस वन तर मला माहिती आहे एस बाय टू दिले बघा इथे. सो सिम्पल गोष्ट आहे, ऍव्हरेज व्हेलॉसिटी इज इक्वल टू एस वन, एस वन च्या ठिकाणी काय, एस डिवायडेड बाय टू, मी काहीच करणार नाही, प्लस एस टू. चला एस टू मला दिलेलं नाही पण आता पाठ असलं पाहिजे की मला एस टू म्हणजे काय लिहिता येते, व्ही टू मल्टिप्लाइड बाय टी टू, कारण तुम्हाला माहित पाहिजे की डिस्प्लेसमेंट म्हणजे व्हेलॉसिटी इंटू टाइम आहे. मग मी एस टू ला काय लिहिलं, व्ही टू इंटू टी टू, जे मला अवेलेबल आहे त्याच्या रूपात लिहित चाललो मी, बाकी काहीच करत नाही. एस थ्री, एस थ्री पण मला माहिती नाही म्हणून मी काय केलं, त्याला कसं लिहिलं बघा बरं, एस थ्रीला काय लिहिलं, व्ही थ्री इंटू टी थ्री, असलं तर व्हॅल्यू टाकायची, नसलं तर त्याचा फॉर्म्युला टाकायचा, असलं तर हे बघा व्हॅल्यू टाकायची, नसलं तर त्याचा फॉर्म्युला, असलं तर व्हॅल्यू, नसलं तर फॉर्म्युला. त्याच्यानंतर टी वन, आता हे टी वन दिलंय का आपल्याला, नाहीच दिलं, टी वन दिलं नाही, मग त्याचा फॉर्म्युला ह्याला फिरवा की हो, ह्याला फिरवल्यावर काय फॉर्म्युला येतो, टी इज इक्वल टू एस अपॉन व्ही, म्हणून मी काय लिहिणार आता बघा, टी वनच्या ठिकाणी एस वन अपॉन व्ही वन. अरे कळलं का, सांगा बरं जरा बाळांना, बाळांनो मला एकदा सांगा बरं कळलं काय, हे कळलं का, हे पण कळलं मी काय करायला होते, उग काहीतरी काहीतरी करत चाललो मी, मलाही माहित नाही मी काय करणार आहे, ते असंच करत जायचं असतंय आणि लॉजिक डेव्हलप होत राहतंय, लॉजिक डेव्हलप होत राहते, करत जावं लागतात गोष्टी, आलं लक्षात, हे लॉजिक हे कोणत्या पुस्तकात शिकवल्यानं होत नसते, ते उग करत बसावं लागतं, ते आपोआपच येतंय, आपोआपच येतंय. मग आता आपल्याला टी टू आणि टी थ्रीच्या ठिकाणी व्हॅल्यू दिल्यात का फॉर्म्युला टाकावं लागेल, सांगा बरं, टी टू आणि टी थ्रीचा व्हॅल्यू दिल्यात का फॉर्म्युला टाकावं लागेल, बोला 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 लवकर बोला सर्वांनी. हे जे मी शिकवालं ना तुमच्यासोबत डिस्कशन करत, त्याची बरोबरीच येत नाही लक्षात, नुसते फॉर्म्युले सांगून काहीच नाही, हा व्हॅल्यू दिलेली आहे, फॉर्म्युला कसं साक्षी, व्हॅल्यू दिल्यात ना टी वन आणि टी टूच्या, हे बघा हे काय इथं इक्वल आहे म्हणून सांगितलं ना, टी प्लस टी. ओके मग आता ठीक आहे, ओके आपल्याला तिथले डिस्प्लेसमेंट देखील माहिती नाहीत, इक्वल टाइम इंटरवल, आता काय करू शकतो आपण, एस वन म्हणजे एस बाय टू आहे, म्हणजे आता ह्या ठिकाणी काही करता येत नाही, ह्याच्या पुढे आता लॉजिकचं बघा, असं म्हणजे काय करता येत नाही, म्हणजे आता थांबावं लागतं, ह्याच्या पुढे काही सुचत नाही, तुम्ही घरी जे करत असताना हे असंच करणार, करून बघायचं आता काय करताय ते बाबा, विचार करायचा काय करताय ते, आता ह्याच्या पुढे काही डोकं चालतंय का,
नाही चालत डोकं. कारण का तर आता इथं काही काटाकाटीच होत नाहीये ना. काटाकाटी होणार आहे का कुठे? नाही. कारण व्हॅल्यू टाकून बघाव्या लागतील का? जर व्हॅल्यू टाकून बघितलं तर काय होईल का? हा बघूया तर, बघूया तर काय होतंय. उगच व्हॅल्यू टाकून तर बघूया. यस बाय टू, यस अपॉन टू ही व्हॅल्यू टाकली. व्ही टू ची काय व्हॅल्यू आहे? 4.5. टी टू ची व्हॅल्यू आहे टी प्लस 7.5. टी थ्री ची व्हॅल्यू काय आहे? टी डिवायडेड बाय एस वन ची व्हॅल्यू बघा, एस बाय टू आहे, विसरू नका. सो ही एस बाय टू. आणि ह्या व्ही वन ची व्हॅल्यू काय आहे हे बघा, इथं आहे थ्री. ती व्हॅल्यू मी हे इथं टाकतो. प्लस टी, प्लस टी किती झालं? टू टी. बघूया काय होतंय का, बघूया. सो तुमच्याकडे काय आलंय? वर आलं एस बाय टू प्लस ह्या दोघांची बेरीज जर केली तर किती होते? 12. सो 12 डिवायडेड बाय एस बाय सिक्स. हे खाली हे बघा, हे एस बाय सिक्स होत आहे प्लस 2t. आता ह्याला सॉल्व करता येणं अवघड दिसायला, ह्याला सॉल्व नाही करता येत असं वाटतंय, असं वाटतंय. बघूया तरी पण, बघूया तरी पण घाई नाही करायची. पण तुम्ही म्हणता असत त्या फॉर्म्युलाने किती लवकर आलं होतं, त्या लॉजिकनं तर उगच वेळ लागायला. हो ना, वेळ लागतो, परंतु कसले फिरवलेले क्वेश्चन हे ना येत असतात. काहीतरी काहीतरी डोकं लावत चालायचं, काहीतरी डोकं लावत चालायचं, आणि ते लॉजिक तसं डेव्हलप होत जातं. मी पुन्हा पुन्हा सांगायला आलं का लक्षात, ते पुढे डेव्हलप होत आहे. आता बघायचं इथं काय करता येतं. आता वेळ तर संपला, आपल्याला थांबावं लागेल लेक्चर, पण इथं काय करता येतं हे पाहायचं आहे आता आपल्याला. ओके, त्यानं जर गुणाकार केला तर यस प्लस 12 × 24 t. तुम्हाला मी घरी करण्याची पद्धत सांगायलोय. आता हे दोघांचा गुणाकार केला बघा, मी हे बेरीज केली, ठीक आहे, भागिले 2 होल डिवायडेड बाय एस प्लस 12 t भागिले 6. मग हे बे एक बेन, हे बेत्रिक 6 होते, हे 3 वर गुणाकारात येते. हे तुम्हाला एवढ्या लवकर कळायचं नाही, वेळ पण झालाय. चला आपण उद्या बघूया आता हे. तरी मी एक छोटासा प्रयत्न करतो फास्ट. आता काय होते बघा, एस प्लस 24 t, आणि हे 3 खालचं वर गुणाकारात येते, आणि हे एस प्लस 12 t. मग हे होत आहे 3s प्लस 24 × 72 t भागिले एस प्लस 12 t. ओके, ठीक आहे. ह्याच्यातून काहीच करता येत नाही, कळालं का? ह्याच्या पुढे जाता येत नाही, मग विचार करत बसायचा. आता हे करता येत नाही, आणखीन वेगळ्या पद्धतीने काय करता येत, ठीक आहे. मी एक पहिली जी पद्धत सांगितली होती ती तुमच्या लक्षात आली कसं केलं होतं ते, ती अगोदर माहित असू द्या. हे प्रॉब्लेम सोडण्यासाठी एक पद्धत काय, की हा जो पार्ट दोन भागात डिवाइड केला होता, हा जो पार्ट आहे तो, त्याची स्पेशल ऍव्हरेज व्हेलॉसिटी काढून घेतली आणि त्याला व्ही टू म्हणून वापरलं, आणि व्ही वन तर दिलंच होतं, आणि मग ह्या दोघांची मिळून ऍव्हरेज व्हेलॉसिटी काढली. ही एक पहिली पद्धत कळली ना, कन्फ्यूज होऊन जाऊ नका. पहिली पद्धत कळली होती का? पहिली पद्धत कळली होती ती? हा, तरी कळली नाही तरी बघूया त्याला आणखी वेगळ्या पद्धतीने. आता तुम्ही काय करा, हे मी एवढं करून दिलंय, बघा उगो डोकं लावून काय करता येते का ह्याच्यामध्ये, इथल्या इथं काय करता येते का, ऍडजस्टमेंट करता येतात का, तुमचं तुम्ही बघा. आता मी ते सांगू शकत नाही की असंच करा आणि तसंच करा, ठीक आहे. तो सर्वात पहिले काय करा, तुम्ही त्याचं स्क्रीनशॉट आधी काढून घ्या, जेणेकरून तुम्ही लिहून तरी घ्याल. घ्या बरं हे स्क्रीनशॉट काढून, लवकर लवकर. आणि दुसरी पद्धत घरी नक्की ट्राय करा. काही करता येते का? उगं डोकं लावायचं, मॅथमॅटिक्सचा काय वापर करता येतो का? तिथंच लॉजिक डेव्हलप होतं.
त्याच्यानंतर चला ह्याचा स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे, उद्या कंटिन्यू करूया. बाय बाय.